म्हणजे स्वतः शेतकरीच आता पीक पाहण्याची नोंद करणार आहे, पण पुढच्या कृषीच्या नियोजनामध्ये आणि पणनच्या नियोजनामध्ये या पीक पाहणीचा खूप उपयोग होणार आहे. हा डेटा रोजचा रोज तयार होणार आहे की आपण पीक पाहणी केली, शेतकरी स्वतः करणार आहे आणि कोणत्या पिकाची किती क्षेत्रामध्ये वाढ होते आहे हे लवकर लगेच त्या दिवशी सुद्धा संध्याकाळी समजू शकतं, इतक्या पद्धतीनं नियोजनपूर्वक होईल. आणि मी सुद्धा सांगितलं की देशात जर करू शकले तर सगळ्याच पिकांचं नियोजन सुद्धा पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने होईल. आम्ही नवीन 7-12 सुद्धा आता नव्या स्वरूपामध्ये आलेला आहे, तो पूर्ण डिजिटलाइज झालेला आहे, ऑनलाईन मिळतो आहे. 8 सुद्धा पूर्णपणे आता तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होतो आहे. त्याचबरोबर आता फेरफार जे होते ते सुद्धा 2016 नंतरचे पूर्णपणे आता ऑनलाईन मिळत आहेत. जास्तीत जास्त काळजीपूर्वक पद्धतीनं, बिनचूक पद्धतीनं, पारदर्शक पद्धतीनं, गतिमान पद्धतीनं लोकांना सेवा मिळावी याकरता महसूल विभाग हा काम करतो आहे. पुढच्या काळात आणखी चांगल्या पद्धतीनं काय काय करता येईल ते प्रत्येक गोष्ट केली जाईल. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.